नमस्कार. स्वरप्रवाह या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर सर्व रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. शास्त्रीय संगीतामध्ये साधना या शब्दाला अतिशय महत्व आहे, किंवा साधना ही अनिवार्य आहे. त्यामुळे गुरु हा शिष्याला शास्त्रीय संगीत शिकवत असताना प्रथम लावायला लावतो तो सा. सप्तकातील खालच्या सापासून ते तार सप्तकातील सापर्यंत सुरांची आराधना म्हणजे साधना. या साविषयी अधिक माहिती आपल्याला सांगणार आहेत कस्तुरी दातार अट्रावलकर. त्यानंतर त्या राग तोडी ही सादर करणार आहेत आणि त्यांना साथसंगत करणार आहेत तबल्यावर पुष्कर महाजन आणि हार्मोनियमवर निनाद जोशी. ऐकूया. नमस्कार. मी आज आपल्याला षड्जाच्या महत्वाबद्दल सांगणार आहे. भारतीय संगीतामध्ये षड्जाला अनन्य साधारण महत्व आहे. अनादि काळापासून षड्जाच्या मेहनतीवरती खूप जास्त भर दिला जातो. संगीत शिकणाऱ्या कोणालाही सर्वात पहिल्यांदा षड्ज शिकवला जातो, कारण सगळ्या गाण्याचा सगळ्या संगीताचा तो आरंभ बिंदू मानला आहे. अलंकार करत असताना वारंवार विद्यार्थ्यांकडनं षड्ज घोटून घेतला जातो, त्याच्यावर मेहनत केली जाते. म्हणूनच की काय पंडित भीमसेन जोशी किंवा किशोरी आमोणकर यासारख्या महान कलावंतांचा तानपुरे अचूक षड्जामध्ये मिळवण्यावरती खूप भर असायचा. कारण एकदा का अचूक जुळलेले तानपुरे वाजायला लागले की सगळा राग तुमच्या नजरेसमोर उभा असतो. षड्जामध्ये सगळे सूर त्या रागाचे सामावलेले असतात. म्हणूनच षड्जाशी आपल्याला परममैत्री करावी लागते. एखाद्या घरातल्या करत्या पुरुषाची किंवा स्त्रीची जी भूमिका असते घर सांभाळताना, तीच भूमिका संगीतामध्ये षड्जाची असते. सगळ्या सुरांची काळजी घेण्याची ताकद षड्जामध्ये आहे. अचूक लागलेला षड्ज श्रोत्यांच्या आणि गायकाच्या अंगावरती काय रोमांच आणतो हे आपण सर्वांनी खूपदा अनुभवलेलं आहे मैफिलीमध्ये. म्हणून जर का षड्ज व्यवस्थित झाला, षड्ज व्यवस्थित लागला, तर श्रुती, त्यांचे भाव आणि राग यांचं सगळं चक्र अतिशय सुरळीतपणे पार पडतं. या षड्जाचं महत्त्व सांगणारी एक अतिशय सुंदर अशी बंदिश माझे गुरुजी पंडित विनायक तोरवी यांनी राग तोडीमध्ये बांधली आहे, ती मी तुम्हाला आता ऐकवते. याच्यामध्ये वारंवार षड्जाला काय करायला पाहिजे ते सांगितलं आहे. षड्ज सुर साधे, षड्ज सुर साधे, सप्त सुर षड्ज सुर साधे, सुर साधे
स्वर प्रवाह। जय जयवंती रागाचं सुरेख रूप आपल्या समोर सादर करतायत डॉक्टर विकास कशाळकर। त्यांना तबल्यावर साथ करतायत मंदार सुवर्णपत्की, हार्मोनियमवर साथ करतायत प्रवीण कासलीकर आणि तानपूर आणि सहगायन करतायत परिमल कोल्हटकर। ऐकूया। Dame ni dame ke
दामे नि दम के दामे दम के दामे नि दम के डर मोह लागे दामे नि दम के हे दामे नि आ दामे नि हा लिख भेज लिख भेज लिख लिख भेज सकी उस बन को मेरी कल किताब देखो जिया damake daramoe damine damake damine damake daramoe lage damine damake he he damine damine damake damine damine damake daramoe damine damake damine damake daramoe lage damine damake daramoe lage damine damake damine damake damine da पुष्कराज कोष्टी यांच्या स्वरबहार वादनाने आजच्या कार्यक्रमाची सांगता होते. ते सादर करतायत राग देस. त्यांना पखवाजवर साथ करतायत विवेकानंद कुरंगळे आणि तानपुऱ्यावर साथ करतायत ज्ञानेश कोष्टी.